नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्र हो, अत्यंत महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मी. आता आपल्या प्राध्यापक मंडळींनाही सात प्रयत्न आयोग लागू केलेला आहे. काय आहे बातमी, चला सविस्तर पाहूया. मित्र हो, बातमी पाहण्यापूर्वी मी आपणास विनंती करू इच्छितो की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझे चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपणास डायरेक्ट मिळत राहतील. जर सबस्क्राईब नावाचं बटन लाल रंगाचं दिसत नसेल तर त्याला क्लिक करण्याची गरज नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्र हो. चला सुरू करूयात. मुंबईवरून बातमी आहे मित्रो. उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्यातील अकृषी विद्यापीठे, विधी विद्यापीठे, संलग्न अशासकीय अनुदानित महाविद्यालये, शासकीय महाविद्यालये, विज्ञान संस्था, अनुदानित अभिमत विद्यापीठे, यात पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक पात्रता अर्हता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे अकृषी विद्यापीठे व संलग्न अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सुमारे 26,441 शिक्षक व शिक्षक समकक्ष पदावरील कर्मचाऱ्यांचा लाभ होणार आहे. वेतन आयोगातील तरतुदी 1 जानेवारी 2016 पासून लागू केल्याने 31 मार्च 2019 पर्यंत 2,584,47,00,000 एवढा खर्च वाढीव खर्च येणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 50% हिस्सा व केंद्र शासनाचा 50% हिस्सा आहे. या खर्चास मान्यता देण्यात आली असून 1 एप्रिल 2019 नंतर येणाऱ्या 800 कोटी रुपयांच्या वाढीव खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. अशा प्रकारची आनंदाची बातमी होती मित्र हो. बातमी जर आपणास आवडली तर कृपया लाईक बटनाला दाबा. आपण जर लाईक बटन दाबत राहिलात, आमच्या व्हिडिओला लाईक करत राहिलात तर आम्हाला अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. आणि जर व्हिडिओ जर नाही आवडला तर डिसलाईक करा मग, पण कोणतं तरी लाईक किंवा डिसलाईक बटन दाबा. चला परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद.